हाय फ्रेंड्स, आज आपण आपल्या पुढच्या पॉइंटला सुरुवात करत आहोत, विम्याची तत्वे। मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये विम्याचा अर्थ, विम्याची व्याख्या आणि विम्यातील संज्ञा किंवा घटक आपण मागील लेक्चरमध्ये डिस्कस केले होते। आणि त्या लेक्चरमध्ये मित्रांनो, आपण विमा म्हणजे काय हे डिटेलमध्ये शिकलो होतो। म्हणजे आपण ही संकल्पना क्लिअर केली होती की विमा कसा असतो, विमा कसा ओपन केला होतो, विमा कसा उघडला जातो, विम्याची रक्कम कशी मिळते, हे सर्व मित्रांनो आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं। तर तुम्हाला मित्रांनो, मागील लेक्चर तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला हे लेक्चर खूप सोपं जाणार आहे। त्याच्यातलाच अर्धा भाग या लेक्चरमध्ये मित्रांनो त्यांनी पाठवलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि पुढचे लेक्चर बघण्यास विसरू नका। आणि मित्रांनो, तुम्ही जर मागील लेक्चर बघितलं नसेल तर त्या लेक्चरची लिंक तुम्हाला ह्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, किंवा तुम्ही वरती आय बटनला क्लिक करून लेक्चर बघू शकता। तर आता आपण आपल्या विम्याची तत्वे ह्या पॉईंटला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पहिलं आहे परमोच्च विश्वासाचे तत्व। पहिलं आहे मित्रांनो परमोच्च विश्वासाचे तत्व। आता मित्रांनो, तुम्हाला मी कालही सांगितलं होतं की विम्यामध्ये कोण असतं, एक असतो विमेदार आणि दुसरा असतो विमा हमीदार। मित्रांनो, हा जो विमेदार आहे, त्या विमेदाराने त्या विमा हमीदाराला त्याच्या आजाराबद्दल संपूर्ण माहिती दिली पाहिजे। काय मित्रांनो? आजाराबद्दल संपूर्ण माहिती। मित्रांनो, समजा उदाहरण घ्या, विमेदार म्हणजे आपण आहोत, आपण आपला इन्शुरन्स जीवन विमा ओपन केलेला आहे आणि आपल्याला जर कोणता आजार असेल आणि आपण तो आजार लपून जर आपण इन्शुरन्स ओपन केलेला असेल, आपला विमा उतरवलेला असेल आणि आपण आपल्या आजारपणाबद्दल विमा हमीदाराला म्हणजे जो आपला विमा ओपन करतो एजंटला कोणतीही माहिती दिलेली नसेल, आणि जर समजा आपला अचानकपणे मृत्यू झाला आणि आपला मृत्यू झाल्यानंतर जर विमा हमीदाराला कळलं की आपला ह्या आजारामुळे मृत्यू झाला, म्हणजे तुम्हाला हृदयाचा हार्टचा अटॅक असेल, काही पण आजार असू द्या, तुमचा त्या एखाद्या आजारामुळे मृत्यू झाला, तर मित्रांनो तुम्हाला विम्याची रक्कम मिळत नाही। का? तुमचा तो विमा, तुम्ही आजारपणाची माहिती न दिल्यामुळं तुमचा तो विमा हा बेकायदेशीर होतो आणि बेकायदेशीर झाल्यामुळे मित्रांनो तुमच्या विम्याची कुठेच व्हावी, तुमची विम्याची कुठेच नोंद केली जात नाही। म्हणून मित्रांनो, परमोच्च विश्वासाचे तत्व हे विम्याचं एक तत्व आहे। त्यानंतर मित्रांनो दोन नंबर आहे विमाहित तत्व। मित्रांनो, विमाहित तत्व म्हणजे जो आहे विमेदार आहे, हा जो विमेदार आहे मित्रांनो, हे विमेदारानं त्याचं आर्थिक हित साधणं, विमेदारानं आर्थिक हित म्हणजे मित्रांनो विमाहित, ज्यावेळेस मित्रांनो तो विमा हमीदार आहे, म्हणजे जो आपला विमा ओपन करतो, तो ज्यावेळेस विमेदाराला हमी देतो की तुम्हाला तुमचं जर बिझनेसमध्ये काही नुकसान झालं, तुमचं काही जीवन विमा आहे, तुम्ही मृत्यू झाला, तुम्हाला विम्याची रक्कम दिली जाईल। म्हणजे इथं काय झालं, विमा हे साधला जातं। त्याचबरोबर मित्रांनो, आपला विमा कोणता आहे, अग्नी आहे का सागरी आहे का जीवन विमा आहे, म्हणजे विमा हित साधता आला पाहिजे। म्हणजे मित्रांनो आपला विमा कोणत्या प्रकारचा आहे, यानुसार आपण विमा हित साधून आपलं त्याबद्दलचं आर्थिक हित साधलं जातं। म्हणजे जर आपल्या अग्नीविमा जर आपण उतरला असेल तर आपल्या बिझनेसमध्ये कोणता शॉर्ट सर्किट झाला तिथे आपल्याला आर्थिक स्वरूपात मदत मिळते, म्हणजे इन्शुरन्स आपला विमा मिळतो। सागरी विम्यामध्ये मित्रांनो काही जहाजामध्ये काही नुकसान झालं काही त्याचा आपला विमा मिळतो, आणि जीवन विम्यामध्ये जर आपला मृत्यू झाला तर आपल्याला आपल्या वारसास ती रक्कम मिळते। म्हणून मित्रांनो विमा हे तत्व हे विम्याचं एक तत्व आहे। त्यानंतर मित्रांनो तीन नंबर आहे नुकसान भरपाईचे तत्व। आता मित्रांनो नुकसान भरपाई तत्व समजून घ्या काय आहे। तर मित्रांनो उदाहरण घ्या, याच्यामध्ये दोन व्यक्ती असतात, एक म्हणजे विमा हमीदार आणि दुसरा असतो तो म्हणजे विमेदार। आता मित्रांनो एक आहे विमा हमीदार आणि दुसरा आहे विमेदार। तर मित्रांनो विमा हमीदार विमेदाराला काय करतो की तुम्हाला तुमच्या वाहनाला नुकसान भरपाई सर्व रक्कम दिली जाईल असं म्हणतो। पण मित्रांनो उदाहरण घ्या की तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही विमेदार आहात ना, तुमच्या बिझनेसमध्ये 10 लाखाचे नुकसान झालं, किती नुकसान झालं 10 लाखाचं नुकसान झालं, पण तुम्ही इन्शुरन्स 5 लाखाचाच ओपन केला आहे, कितीचा ओपन केलेला आहे 5 लाखाचा, तुमचं नुकसान किती झालं मित्रांनो, तुमच्या बिझनेसमध्ये 10 लाखाचं झालं, तुमची पॉलिसी 5 लाखाची आहे, तर मित्रांनो तुमचं नुकसान जरी 10 लाखाचं झालं असेल तर तुम्ही फक्त किती दावा करू शकता 5 लाखाला, कितीला तुम्हाला किती रक्कम मिळू शकते फक्त 5 लाख, कारण की तुमची इन्शुरन्सची रक्कम किती आहे, विम्याची रक्कम फक्त तुम्ही 5 लाख राखीव ठेवलेली आहे, म्हणजे तुमचा
राशी रक्कम ही 5 लाख रुपये आहे म्हणून तुम्हाला तुम्ही 5 लाखाला दावा करू शकतात. मग तुम्हाला हा विमा हमीदार 5 लाख रुपये त्या विमा संस्थेकडून मिळून देतो. मग मित्रांनो, तुमचं नुकसान किती जाऊ द्या, तुम्ही जेवढा विमा विम्याची रक्कम तिथे दाखवलेली आहे, राशी दाखवलेली, तेवढ्याच विमा तुम्हाला मिळू शकतो. अशा पद्धतीने मित्रांनो नुकसान भरपाई तत्व एक विम्याचं तत्व आहे. त्यानंतर मित्रांनो 4 नंबर आहे प्रत्यासन ऑब्लिक अधीनतेचे तत्व. आता मित्रांनो हे नेमकं काय समजून घ्या. मित्रांनो तुमची एक मोटरसायकल आहे. काय आहे मित्रांनो? तुमची एक मोटरसायकल आहे. आणि मित्रांनो तुमची ही मोटरसायकल जर चोरली गेली, काय गेली? चोरली गेली. आणि मित्रांनो ही मोटरसायकल जी आहे हिचा काय ओपन केला, तुम्ही विमा ओपन केला आहे. आता मित्रांनो तुम्ही बेसिकली विचार करा की तुम्ही तुमच्या मोटरसायकलचा इन्शुरन्स ओपन केला आहे, तुमची मोटरसायकल चोरी गेली. तुमची मोटरसायकल चोरी गेली तुम्ही काय करता, प्रथम पहिल्या वेळेस तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाता आणि पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करता की ह्या ठिकाणून अशी अशी नंबरची ही आमची मोटरसायकल चोरी गेली आहे. तुम्ही तिथे फिर्याद नोंदवतात की आमची मोटरसायकल चोरी गेली. पण जर आता मित्रांनो तुमची जी मोटरसायकल आहे ह्या मोटरसायकलचा विमा उतरला असेल, तर समजा मोटरसायकलचा विमा समजा तुम्ही उतरवलेला आहे 70,000 रुपये. किती? 70,000. तर मित्रांनो तुम्हाला ही जी विमा कंपनी आहे, विमा संस्था आहे, विमा हमीदार आहे, हे तुम्हाला काय करतात 70,000 रुपये विमा देतात. काय करता? 70,000 रुपये विमा देतात. पण मित्रांनो उदाहरण घ्या की ती गाडी, ती मोटरसायकल जी आहे 2 महिन्यानंतर सापडली. काय झालं मित्रांनो? 2 महिन्यानंतर समजा तुमची जी मोटरसायकल आहे ती जर 2 महिन्यानंतर जर सापडली, 2 महिन्यानंतर सापडली, तर मित्रांनो तुमचा त्या गाडीवर कोणताच अधिकार राहत नाही. तुम्ही त्या गाडी मागण्याबाबत कोणता दावा करू शकत नाही. का? की तुम्हाला विम्याचे 70,000 रुपये तुमची जी इन्शुरन्सची रक्कम आहे ती विमा संस्थेने तुम्हाला दिलेली आहे. मग तर गाडीवर अधिकार कोणाचा राहतो, त्या मोटरसायकलवर अधिकार राहतो तो म्हणजे विमा संस्थेचा. का? की ती आता विमा संस्थेची मालमत्ता बनते. का? की तिने तुम्हाला काय दिलेला, तिचा इन्शुरन्स दिलेला आहे. म्हणून मित्रांनो प्रत्यासन अधीनतेचे तत्व हे एक विम्याचं तत्व आहे. त्यानंतर मित्रांनो 5 नंबर आहे योगदानाचे तत्व. 5 नंबर आहे मित्रांनो योगदानाचे तत्व. आता मित्रांनो उदाहरण घ्या की तुम्ही आहात, तुम्ही कोण आहात? विमेदार. मित्रांनो तुम्ही कोण आहात? विमेदार. आता मित्रांनो तुम्ही 2 पॉलिसी, 2 विमा पॉलिसी ओपन केल्या. किती? 2. दोन विमा पॉलिसी ओपन केल्या. त्यामध्ये मित्रांनो 2 विमा पॉलिसीमध्ये तुम्ही एका ठिकाणी 4 लाखाचा ओपन केला विमा. किती? 4 लाख. आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही 6 लाखाचा विमा ओपन केला. कितीच केला? मित्रांनो व्यक्ती एकच आहे पण पॉलिसी किती ओपन केल्या? 2 ठिकाणी 2 पॉलिसी ओपन केल्या. आणि मित्रांनो भविष्यकाळात, भविष्यकाळात मित्रांनो तुमचं समजा काही नुकसान झालं, भविष्यकाळात तुमचं काही नुकसान झालं, समजा तुमचं भविष्यामध्ये 3 लाख रुपयाचं नुकसान झालं. किती नुकसान झालं मित्रांनो? 3 लाखाचं तुमचं नुकसान झालं. मग तुम्ही काय करता? तुमचं नुकसान झालं म्हणून तुम्ही दावा करता कुठं? विमा संस्थेमध्ये, की आमचं असं असं नुकसान झालेलं आहे, 3 लाख रुपये आमचं त्यामध्ये म्हणजे आग लागलेली आहे, समजा तुमचं आग लागली, 3 लाखाची आग लागली. मग मित्रांनो ह्या ज्या 2 विमा कंपन्या आहे ह्या काय करता, त्यांच्या रेशोमध्ये तुम्ही ज्या रेशोमध्ये त्यांच्याकडे इन्शुरन्स कॉलला आहे त्या रेशोमध्ये तुम्हाला 3 लाख रुपये देतात. मग समजा काय करता, 4 लाख रुपये ना 2 × 4 आणि 2 × 6 म्हणजे किती आलं? म्हणजे 2 × 3 आलं. किती आलं? 2 × 3. मग 2 भाग कोण देणार तुम्हाला? हे देणार. आणि 3 भाग कोण देणार? दुसरी विमा कंपनी देणार. मग ह्या 3 लाखाचे मित्रांनो टोटल भाग करून त्याला भागीले करून 2 भाग तुम्हाला पहिली कंपनी देते आणि 3 भाग दुसरी कंपनी देते. अशा पद्धतीने तुम्हाला इन्शुरन्स दिला जातो मित्रांनो. तुम्ही असा विचार करा की पहिल्याकडून पण 3 लाख मिळायला पाहिजे आणि दुसऱ्याकडून 3 लाख, असं मित्रांनो होत नाही. तुम्ही 2 पॉलिसी ओपन केल्या असेल तर 3 लाखाचे समजा तुम्ही 4 लाख आणि 6 लाख उतरवला, यांचा किती होतो मित्रांनो रेशो? 2 × 3. मग 2 × 3 ज्यात तुम्हाला हा 3 लाख रुपये इन्शुरन्स दिला जातो. म्हणून मित्रांनो योगदानाचे तत्व विम्याचं एक तत्व आहे. त्यानंतर मित्रांनो 6 नंबर आहे नुकसान कमी करण्याचे तत्व. 6 नंबर आहे मित्रांनो नुकसान कमी करण्याचे तत्व. आता मित्रांनो उदाहरण घ्या, तुमच्या तुम्ही जर आपल्या याचा जीवन विमा उतरला असेल. कोणता विमा उतरला तुम्ही? जीवन विमा. जीवन म्हणा किंवा अग्नी म्हणा. मित्रांनो तुम्ही तुमच्या मनातून सांगा, तुम्ही तुमचा जीवन विमा किंवा तुमच्या बिझनेसचा अग्नी विमा उतरवला, तुम्हाला असं वाटतं का की खरंच माझ्या बिझनेसमध्ये आग लागावी, तुम्हाला असं वाटतं का खरंच माझा मृत्यू व्हावा, असं तुम्हाला वाटतं का? म्हणतो नाही ना. मग मित्रांनो तुम्ही स्वतः तुम्हाला असं वाटत नाही, म्हणजे तुम्ही नुकसान कमी करता स्वतःचं. काय करता? नुकसान कमी करता. मित्रांनो तुम्हाला असं न वाटणे काय,
तुम्हाला असं वाटू नये की तुम्हाला तुमचा मृत्यू झालाच पाहिजे, त्यात तुमच्या दुकानामध्ये आग लागली पाहिजे. मित्रांनो, त्याने तुमचा वेळ वाया जाणार, तुम्हाला पैसे मिळणार त्याबद्दल विषय नाही, म्हणजे तुमचा वेळ वाया जाणार आहे. ज्यांचा बिझनेस सेट असतो त्यांना अजिबात असं वाटत नाही, त्यांच्या मनातसुद्धा अशी कल्पना येत नाही की आपण इन्शुरन्ससाठी आपल्या बिझनेसमध्ये आग लागावी, त्याचबरोबर आपल्या घरच्यांनी इन्शुरन्स मिळून म्हणून आपला मृत्यू व्हावा, असं अजिबात वाटत नाही. ते मित्रांनो, त्यासाठी नुकसान कमी करण्याचं तत्व हे महत्त्वाचं असतं. म्हणून नुकसान कमी करण्याचं तत्व हे एक विम्याचं तत्व आहे. आणि शेवटचं तत्व आहे मित्रांनो, सर्वसाधारण कारण तत्व ऑब्लिक निकटतम तत्व. आता मित्रांनो, सर्वसाधारण कारण तत्व किंवा निकटतम तत्व म्हणजे नेमकं काय की मित्रांनो, तुमच्या जर घरामध्ये आग लागली, काय लागली, आग लागली, आणि मित्रांनो तुम्ही अग्निविमा उतरवलेला आहे, म्हणजे तुम्हाला विम्याची रक्कम मिळणार आहे. पण मित्रांनो, तुम्हाला जर तो जो विमे हमीदार असतो, विमे हमीदार, तो जर मी चौकशीसाठी तुमच्याकडे आला, चौकशी करायला आला, कसं काय झालं, कसं काय आग लागली, कसं काय, तुम्ही काय सांगता, तुम्ही भरपूर त्याला कारणं सांगता, हो असं झालं, हा अशाने ही आग लागली, तशाने ती आग लागली, तुम्ही भरपूर प्रमाणात तुम्हाला ज्या पद्धतीने सांगता तुम्ही त्या पद्धतीने सांगण्याचा त्याला प्रयत्न करता, बरोबर. पण मित्रांनो, तो जो विमे हमीदार असतो तो एकच कारण त्यातलं शोधतो. किती कारण शोधतो? एकच कारण, एकच कारण शोधतो, आणि त्या कारणावरून तुम्हाला विम्याची रक्कम देतो. म्हणून त्याला मित्रांनो म्हणलं आहे सर्वसाधारण कारण तत्व. एक कारण सर्वसाधारण की ज्याचा समय सर्व कारणात होतो, तुम्ही कितीही सांगा पण तो विमे हमीदार असतो, तो एक तो जाणकार व्यक्ती असतो, त्याला लक्षात येतं लगेच आपल्याला सांगायचं काय, तो एकच आपलं कारण शोधतो, एकच आपलं वाक्य शोधतो, त्याच्यावरून तो अंदाज लावतो खरी आग कशी लागली असेल, आणि त्याच्यावरून तुम्हाला तो इन्शुरन्स देतो. अशा पद्धतीने मित्रांनो, सर्वसाधारण कारण तत्व हे एक विम्याचं तत्व आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, आपली विम्याची तत्वे हा पॉईंट संपलेला आहे. तुम्हाला जर या टॉपिकबद्दल काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमच्या शंका विचारू शकतात. थँक्यू.